एल्गार परिषद प्रकरणी आपण बघितलं, या 5 जणांना जी अटक करण्यात आली होती त्यांना स्थानबद्ध करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तर या सर्वांनंतर आता या परिषदेच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांच्या या सुनावणीवेळी राज्य सरकारलाही काही महत्त्वाच्या गोष्टींवरती प्रकाश टाकण्यास सांगण्यात आलं आहे. प्रकरणी मंगळवारी देशभरातून अटक करण्यात आलेल्या 5 जणांचा खटला एकाच वेळी देशातल्या 3 वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये चालला. दिल्ली उच्च न्यायालयात अटक करण्यात आलेल्या गौतम नवलखा यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. यात न्यायालयानं या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तर सर्वोच्च न्यायालयानं मतभिन्नता ही लोकशाहीच्या सुरक्षेची झडप आहे, ही झडप उघडली नाही तर कुकरचा स्फोट होईल अशा परखड शब्दात निरीक्षण नोंदवत 5ही जणांना अटक नव्हे तर स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. तसंच या 5 जणांच्या अटकेबाबत महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवली आहे. या नोटीशीला 5 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दुसरीकडे या 5ही जणांना बुधवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं. कोरेगाव भीमाची दंगल ही एल्गार परिषदेमुळे झाली असा आरोप सरकारी वकिलांनी केला, तर आरोपींनी याचा इन्कार केला. तर सरकारी वकिलांनी आरोपींची नक्षलवाद्यांशी संबंधित 9 पत्रांचा उल्लेख न्यायालयात केला. तसंच या 5ही जणांच्या अटकेबाबतचे ठोस पुरावे हाती असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला. उपरोक्त गुन्ह्याच्या तपासामध्ये सीपीआय माओवादी या प्रतिबंधित संघटनेने रचलेल्या कटात आरोपित वरवरा राव, अरुण फेरेरा, वर्णन गोन्साल्विस, सुधा भारद्वाज व गौतम नवलखा यांचा स्पष्ट सहभाग असल्याबाबत ठोस पुरावा उपलब्ध आहे. कोर्टासमोर या आरोपींना हजर केलं गेलं होतं. तिथं मी आणि देशमुख साहेबांनी आमची बाजू मांडली होती. संपूर्ण युक्तिवाद झाल्यानंतर असं लक्षात आलं की सुप्रीम कोर्टने त्यांना एका पिटिशनमध्ये नजरकैदेमध्ये त्यांच्या घरी ठेवा असे निर्देश झाले आहेत. त्याची अंमलबजावणी करा असं साहेबांनी इथं लगेच हुकूम केलेला आहे. नक्षलवादी विचारांचा प्रसार करून देशात हिंसा घडवणं, काश्मीरात पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखणं अशा गंभीर गुन्ह्यांशी हे 5 जण संबंधित असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानं केवळ स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानं आता पुढे काय होणार याची उत्सुकता आहे. कारवाई करणाऱ्या राज्य सरकार आणि पुणे पोलिसांनाही चपराक आहे का अशी चर्चाही आता कायदेतज्ञांमध्ये रंगू लागली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सप्टेंबरच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.